नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण पुणे जिल्ह्यातील आळंदी तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी आलेलो आहोत। आळंदी तीर्थक्षेत्राला देवाची आळंदी असे म्हणतात, कारण पुणे जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारची आळंदी आहेत। यामध्ये चोराची आळंदी आणि म्हातोबाची आळंदी असे दोन गावे आहेत। देवाची आळंदी पुण्यापासून 25 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। वारकरी लोकांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी या आळंदीला फार महत्त्व आहे। मित्रांनो, संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही महत्त्वपूर्ण काळ याच ठिकाणी व्यतीत केला होता। मित्रांनो, आळंदी हे तीर्थक्षेत्र इंद्रायणी नदीच्या काठावरती वसलेले आहे। असे म्हटले जाते की या इंद्रायणी नदीच्या पाण्यामध्ये स्नान केल्यानंतर भक्तांचे सर्व दुःखांचे निवारण होते। आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला संत ज्ञानेश्वरांची पालखी जाते। इंद्रायणी नदीच्या घाटावरती स्नान करून झाल्यानंतर आपण निघतो ते थेट प्रवेशद्वाराकडे। प्रवेशद्वाराकडे जात असताना आपल्याला रस्त्यांना भरपूर प्रकारची दुकाने दिसतात। या दुकानावरती आपण भरपूर सांस्कृतिक आणि धार्मिक वस्तू किंवा पुस्तके खरेदी करू शकतो। समोरच आपल्याला मुख्य मंदिराचे प्रवेशद्वार दिसते। मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर आपल्याला खाली कासवाची एक पितळामध्ये मूर्ती दिसते। प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला विशिष्ट प्रकारचे कलाकृती असलेल्या मूर्ती आपल्याला दिसतील। मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला विविध प्रकारचे शिल्प आणि विविध प्रकारचे कोरीव काम केलेले दिसते। ओढलागली रे विठ्ठला ओढलागली, ओढलागली रे विठ्ठला ओढलागली। विनवणी किती करू रे विठू माऊली, विनवणी किती करू रे विठू माऊली। उघड दार विठ्ठला ओढलागली रे विठ्ठला ओढलागली। विठ्ठल रुक्माईच्या मंदिराच्या बाहेरच आपल्याला काचेच्या फ्रेममध्ये संत ज्ञानेश्वर, विठ्ठल आणि त्यांचे अवंगवी यांच्या विविध प्रतिमा दिसतात। विठ्ठल रुक्माईच्या मंदिराच्या पाठीमागेच आपल्याला शांतीब्रह्म श्री संत एकनाथांचे छोटेसे मंदिर दिसून येते। यामध्ये त्यांची सुंदरशी मूर्ती आणि पावले ठेवलेले आहेत। मित्रांनो, आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये आपल्याला दोन भले मोठे पिपळाचे वृक्ष दिसून येतात। यामधील एका वृक्षाला सुवर्ण पिंपळ असे नाव देण्यात आलेले आहे।
मित्रांनो, आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये श्री सिद्धेश्वराचे एक मंदिर आहे। यामध्ये सुंदर शिवलिंग आणि नंदी देखण्याजोगा आहे। इथून थोडे समोर गेल्यानंतर आपल्याला पालखीचे दर्शन होते आणि त्या समोरच आहे आजान बाग। मित्रांनो, हे मंदिरातील सर्वात शांत ठिकाण आहे। या ठिकाणी भावी भक्त संत ज्ञानेश्वराचे वाचन करत असतात। आणि इथून समोर विठ्ठल रुक्माईच्या मंदिरासमोर आम्हाला यांच्या रूपामध्ये संत एकनाथाचे दर्शन झाले। पांडुरंगा सखा सावळा श्री हरी, विठ्ठला पांडुरंगा सखा सावळा श्री हरी। ओढ लागली रे विठ्ठला, ओढ लागली। मित्रांनो, आळंदी तीर्थक्षेत्र खूपच सुंदर आणि शांत आहे। मनाला जर शांतता हवी असेल तर या तीर्थक्षेत्राला एक वेळ नक्की भेट द्या। असेच नवनवीन व्हिडिओ आणि तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळाचे व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आळंदी तीर्थक्षेत्राबद्दल एक छोटासा इतिहास आहे। चांगदेव नावाचे एक ज्येष्ठ योगी ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला वाघावर बसून आले होते। त्यावेळी ज्ञानेश्वर आपल्या भावंडासमेत एका भिंतीवर बसून ऊस खात होते। चांगदेवांची भेट घेण्यासाठी ज्ञानेश्वरांनी त्या भिंतीला चालवत नेले अशी आख्यायिका आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओचा शेवट आपण इथेच करतोय। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील।